मी अनिता तुमचं स्वागत करत आहे परत एकदा माझ्या किचनमध्ये एक वेगळी आणि एक स्वीट अशी मिठाई घेऊन, ज्याला आपण पेढाही म्हणू शकतो. पनीरपासून बनवलेला पेढा आहे. पनीर घरी आपण पनीर कसं बनवायचं सोप्या पद्धतीने न चुकता आणि आपलं व्यवस्थित बनलं जाईल, आणि त्या पनीरपासून आपण ही बर्फी बनवलेली आहे, म्हणा पेढा बनवलेला आहे, मिठाई बनवलेली आहे. आणि इतकी मस्त आणि कलाकंद जसा असतो बाहेरचा आपला तसा लागतो. तर तुम्हाला मी एक मिठाई जी आहे ती उचलून दाखवते. तर तुम्ही बघू शकताय कसली मस्त आपली मिठाई झालेली आहे. तर ही मिठाई कशी बनवायची ह्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. एकदम मस्त झालेली आहे. तुम्हाला मी तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकताय त्याचं किती कन्सिस्टन्सी कसली मस्त झालेली आहे. आणि एकदम बाहेर जसं असतं तसं ह्याचं स्ट्रक्चर झालेला आहे, कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि जबरदस्त स्वाद लागतो. तर ही ह्या गणपती उत्सवासाठी तुम्ही ही मिठाई जरूर घरी बनवा आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. हे एक जे लिटर आहे ते फुल फॅट मिल्क जे आहे ते एक लिटर मी आता तापत ठेवलेलं आहे. तर आपल्याला आज अशी पेड्यासारखी जी आहे ती गणपती बाप्पासाठी मिठाई करायची आहे. लहान मुलांनाही ती खूप आवडेल. तर आपल्याला त्याच्यासाठी त्याचं पनीर करायचं आहे. त्याच्यासाठी आपण हे दूध तापत ठेवलेलं आहे. तर दूध चांगलं उकळत आलेलं आहे. दूध उकळलं की आपल्याला त्याच्यामध्ये तर आपलं दूध जे आहे ते चांगलं उकळत आलेलं आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमी करत आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे जे आहे ते लिंबाचा रस घालत आहे. म्हणजे दूध जे आहे ते आपलं चांगलं फाटल आणि आपलं पनीर जे आहे ते एकदम मस्त होईल. तर ते टाकल्या तुम्ही बघू शकताय दूध जे आहे ते आपलं असं फाटायला सुरुवात झालेली आहे. एकदम मस्त पनीर बनतं बाहेरचं पनीर आणून करण्यापेक्षा. घरच्या पनीरपासून तुम्ही ही रेसिपी करा. मुलांना इतकी आवडेल की बाहेरचा पेढा जसा लागतो तशीच ही मिठाई लागत आहे. पनीर जे आहे ते चांगलं झालेलं आहे. तर ह्या स्टेजवरती मी गॅस बंद करत आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ह्याला 2 ते 3 मिनिट ह्याच ह्याच्यामध्ये असंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे. तर हे आता गार झालेलं आहे. तर मी एका चाळणीमध्ये ह्याला चाळून घेत आहे. म्हणजे आपलं जे पनीर झालेलं आहे ते एकदम असं मस्त, बघा तुम्ही बघू शकताय किती पनीर मस्त झालेलं आहे. तर मी ह्याला असं चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण त्याच्यामध्ये लिंबू जे टाकलेलं आहे तर त्याचा स्वाद जाण्यासाठी ह्याच्यात मी आता 2 थंड पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे. ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. एक थंड पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ह्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण जे त्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे किंवा काही जण व्हिनेगर टाकतात तर त्याचा जो स्वाद आहे की वास आहे तो निघून जावा. त्यासाठी आपलं जे पनीर बनलेलं आहे ते स्वच्छ धुवून आपल्याला असं दाबून एक 10 ते 15 मिनिट असं ठेवायचं आहे. म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ते सगळं निघून जाईल. तर असं मी 10 ते 15 मिनिट आता ह्याला ठेवत आहे. पनीर कसं बनवलं ते मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. तर त्या पनीरपासून एक मस्त अशी मुलांना आवडेल अशी एकदम मस्त आणि टेस्टी अशी जी पेढा आहे, पेढाही म्हणू शकतो नाहीतर कुठली मिठाई म्हणू शकतो, ती आपण घरी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे पनीर घेतलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवलं पनीर कसं आपण बनवलेलं आहे. घरचं पनीर आहे, फ्रेश पनीर आहे आणि ह्याच्यापासून आपण बनवणार आहोत. जेवढं पनीर घेतलेलं आहे त्याच्या 1/2 क्वांटिटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि मिल्क पावडरच्याही थोडंसं कमी आपण पिठी साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर मी वेलची पूड घेतलेली आहे आणि हे जे आहे ते मी केशर थोडंसं दुधामध्ये टाकून ठेवलेलं आहे. तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. गॅस गरम झालेला आहे, तुम्ही बघू शकताय वाफा निघत आहेत. तर आपण जे पनीर घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. घरचं पनीर आहे, तुम्ही बघू शकताय किती सिंपल पद्धतीने आपण बनवतो. आणि आपण जे घरी बनवलेलं असतं ते खूप तर ते असतंच पण त्याचबरोबर ते खूप असं हायजीन मेंटेन करतो आपण. मी तुम्हाला नेहमी सांगते घरचं बनवलेलं शेवटी ते घरचंच असतं. बाहेरचं जे असतं ते खूप दिवसाचं पनीर असं साठवून ठेवलेलं असतं. तर हे फ्रेश पनीर आहे आणि ह्याची जी चव आहे ती एकदम तुम्ही मावा पेढा खाता किंवा खव्याचा जो पेढा खाता त्याच्यासारखी लागते. तर आपल्याला आता ही मीडियम फ्लेमवरती, हाय फ्लेम ठेवायची नाही, मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला चांगलं परतायचं आहे. जेणेकरून आपल्या पनीरमध्ये जे काही ओलसरपणा आहे किंवा थोडंसं पाणी राहिलेलं असतं ते निघून जावं आणि खमंग भाजलं की ह्याला एक खव्याचं जी चव आहे ती एकदम खव्याची जी बाहेरच्या खव्याची चव असती ती सेम खव्याची चव लागते. त्याच्यासाठी आपल्याला ह्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. तुम्ही बघताय की कंटिन्युअसली आपल्याला आपला स्पॅच्युला फिरवायचा आहे जेणेकरून खाली डागताही कामं नये आणि हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती मी ह्याला छान भाजून घेते.
एक 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती मी ह्याला छान असं भाजून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या स्टेजमध्ये आता आपल्याला जी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे. मिल्क पावडर टाकल्यामुळं एकदम जबरदस्त असं माव्याचा जो स्वाद असतो तो येतो. जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही काजूची पेस्ट टाकलीत तरी चालेल. तर ह्याला आता मिल्क पावडर टाकल्यानंतरही मी छान परतून घेत आहे. तुम्ही बघू शकताय कुठल्याही तुपाचा किंवा कशाचाही आपण वापर केलेला नाही. आणि जी पिठी साखर घेतलेली आहे तीही मी टाकत आहे. आणि पिठी साखर टाकल्यानंतर ह्याला छान मला मिक्स करून घ्यायचं आहे. आता की पिठी साखर टाकल्याबरोबर थोडंसं पाणीही सुटायला लागेल, त्याच्यामुळं ह्याच्यात कुठल्याही लम्स किंवा गाठी पडता कामा नये. ह्याच्यामुळं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. तर 1 ते 2 मिनिट मीडियम आणि लो फ्लेमवरती मी ह्याला छान परतलेलं आहे. आणि पिठी साखर टाकल्यामुळं एक असं चांगला ओलावा सुटत आहे. आणि हे मिश्रण आपलं असं घट्ट व्हायला पाहिजे, एकजीव व्हायला पाहिजे आणि घट्ट एक गोळा व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला ह्याला लो फ्लेमवरती, गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमसुद्धा करायची नाही, आता ह्या स्टेजनंतर आपल्याला लो फ्लेमवरती ह्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे. आणि आपण जी वेलची पूड घेतलेली आहे ती आपल्याला टाकायची आहे. वेलची पूड टाकल्यामुळं ह्याचा स्वाद जो आहे तो एकदम मस्त होतो. तर मस्त मी आता लो फ्लेमवरती ह्याला मिक्स करत आहे. तुम्ही बघू शकताय आपलं मिश्रण जे आहे ते आता एकवटलं जाऊ लागलेलं आहे. तर हे पूर्ण एक गोळा होईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं लो फ्लेमवरती, एकदम स्लो फ्लेमवरती ह्याला परतायचं आहे. ते 3 मिनिट मी ह्याला एकदम लो फ्लेमवरती छान परतलेलं आहे. एक ओलसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकताय. आणि आपलं जे मिश्रण आहे ते एका जागेवर केल्यानंतर घट्ट असं त्याचं व्हायला प्रोसेस चालू झालेली आहे. तर आपण आता गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे. बघू शकताय तुम्ही, तर एकदम मस्त सेट झालेला आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे. आणि तर 1-2 मिनिट मी ह्याला झुलकून ठेवत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मी बंद केलेली आहे आणि 2 मिनिट झाकून ठेवते म्हणजे हे अजून मऊ होईल. तर बघू शकताय झाकून ठेवल्यानंतर त्याच्यात एक चांगला ओलावा आलेला आहे आणि मिश्रण जे आहे ते आपलं एकवटलं जात आहे. म्हणजे आपण जी साखर घातलेली आहे त्याचं पाणी सुटतं आणि त्याचा एक ओलावा सुटतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला ह्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खमंगही लागतं आणि आपल्याला बनवायलाही सोपं जातं. जर मस्त एकवटलं जाऊ लागलेलं आहे तर आपलं मिश्रण जे आहे ते असं छानपैकी असं स्मूथ बनलं पाहिजे. तर आपण एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि ह्याला चांगलं गार होऊ द्यायचं आहे. गार झालं की आपल्याला त्याचे पेढे जे आहेत ते वळता येतील. तर अजून गरम आहे तर ह्याला आपण गार होऊ द्यायचं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते, खूप गरम आहे आत्ता सध्या ते. आपण जर ह्याचा गोळा केला तर एकदम व्यवस्थित आणि मस्त बनत आहे, अशा कन्सिस्टन्सीचा बनू द्यायचा आहे. तर एकदम मस्त झालेला आहे. तर ह्याला 1-5 ते 10 मिनिट मी गार होऊ देते. तर मिश्रण आपलं चांगलं थंड झालेलं आहे. तर मी हाताला थोडासा तुपाचा हात लावून घेत आहे, म्हणजे हाताला आपल्या पेढे वळताना कसं चिटकलं जाणार नाही. आणि थोडं थोडं आपण पेढ्याचा आकाराचा बॉल्स घ्यायचा आहे आणि छानपैकी हाताने वळायचा आहे. तुम्ही बघू शकताय व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आणि किती सहजपणे तो वळला जात आहे. आणि असेच आपल्याला एकसारखे तुम्ही बघू शकताय असे आपल्याला आता सगळे पेढे जे आहेत ते असेच वळून घ्यायचे आहेत. एकदम सोपी आहे रेसिपी. बघू शकताय आपले सगळे पेढे कसे एकसारखे मस्त झालेले आहेत.
तर बघू शकताय कसले मस्त पेढे आपले झालेले आहेत. एकदम बाहेरचे आणतो कलाकंद जसा असतो तशा टाईप ह्याची टेस्ट लागते, एकदम मस्त लागते. तर आपण असे बनवायचे आहेत घरी. तर आपण ह्याला थोडंसं वरती आता केशर जे आपण घेतलेलं आहे दुधामध्ये जरा डेकोरेटिव्ह केलं की ते जास्त छानही दिसतं, त्याच्यासाठी हे केशरचे जे आहे ते मी थोडंसं ह्याच्यावरती ठेवत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घरी असेल तर करा, नसेल तर तुम्ही फूड कलरही टाकू शकता. आणि फूड कलर नाही टाकला तरीही चालतं, पण जरा डेकोरेटिव्ह केलं तर कसं, गणपतीच्या उत्सवासाठी केलेली मिठाई जर असेल आणि जरा डेकोरेटिव्ह केली तर जास्त छान दिसते, त्याच्यासाठी मी असं करत आहे. मस्त आपली गणपतीच्या उत्सवासाठी गणपती बाप्पासाठी किती मस्त मिठाई झालेली आहे. तर तुम्ही ही गणपतीच्या ह्या उत्सवासाठी गणेश चतुर्थीसाठी तुम्ही जरूर घरी बनवा. खूप सोपी आहे, खूप सोप्या पद्धतीने आपण घरी करतो आणि घरी केलेली जी आहे ती एकदम मस्त. ह्याची चव जर आहे तर चव तुम्ही म्हणाल तर एकदम असं माव्याची जी पेढे असतात किंवा कलाकंद असतो त्याच्याप्रमाणे ह्याची मिठाई लागते. तर ह्या गणेश उत्सवासाठी तुम्ही ही मिठाई जरूर घरी बनवा. खूप सोपी आहे, खूप मस्त लागते. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तीही मला सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल, माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही माझ्या रेसिपीज बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि अशा विविध छान छान रेसिपीज मी अपलोड करत राहीन. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीही मला सांगा. कसली मस्त दिसत आहे आपली मिठाई, तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त दिसत आहे.